शेवटचे जो 3.5 वर्षाचा जो क्लेश काळ आहे तो सुरू होतो. आता आपण 2 शिक्षा आपण ऐकल्या, 7 शिक्क्यांची पीडा, 7 कर्णाची पीडा. आता शेवटची जी शिक्षा आहे ती आहे 7 वाट्यांची पीडा. आता आपण प्रकटीकरण 16 आहोत. नंतर मी मंडळातून निघालेली एक मोठी वाणी ऐकली. तिथ्या 7 देवदूतांच्या म्हणाली, ज्या देवाच्या क्रोधाच्या 7 वाट्या पृथ्वीवर होता तेव्हा पायल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली, तेव्हा त्या शापदाची खून धारण केलेल्या आणि त्याच्या मूर्तीला नमंकाना लोकांना वाईट व घाणडे फोड आले. आता काय झालं, देव 7 देवदूतांना वाट्या देण्यात आला. त्या वाट्यामध्ये देवाचा क्रोध होता. आता पहिल्या देवदूताने ती वाटी ओतली तर त्यामुळं काय झालं की ज्यांनी शापदाची खून घेतलेली होती, ज्याने मूर्तीला नमन केलेलं होतं, अशा लोकांवर घाणरडे फोडे आले. पुढे आपण बघूया. दुसरी आपली वाटी समुद्रात ओतली. आता दुसऱ्या देवदूताने दुसरी वाटी समुद्रात ओतली तेव्हा समुद्र मृत्य माणसाच्या रक्तासारखा रक्तमय झाला आणि त्यातील सर्व प्राणी मरून गेले. आता बघा, 7 कर्णाच्या पिढ्यामध्ये आपण ऐकलं की 1/3 समुद्राचं पाणी रक्तमय झालं होतं. पण आता ह्या पिढ्यामध्ये काय झालं, शेवटच्या 3.5 वर्षामध्ये ह्या पिढ्यामध्ये काय झालं की संपूर्ण समुद्र जो आहे तो रक्तमय झाला, सर्व प्राणी मरून गेले. तिसऱ्याने आपली वाटी नद्या व पाण्याचे झवे यात ओतली आणि त्याचे रक्त झाले. आता काय झालं, सर्व जे पाण्याचे झवे जे होते ते सर्व जे रक्तमय झाले. आता कोणीही पाणी पिऊ शकत नाही, ज्याला प्यायचंय ते त्याला रक्ताचं पाणी प्यावं लागेल. अशी भयानक गोष्टी होणार आहेत क्लेशाच्या काळामध्ये. चौथ्याने आपली वाटी सुव्यावर ओतली आणि सुव्याला अग्नीच्या योगे माणसांना कलपून टाकण्याची मुभा देण्यात आली. माणसे कडक उन्हाने कलपून गेली तेव्हा त्या पिढ्यांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाची नावाची निंदा त्यांनी केली आणि देवाचा गौरव करण्यासाठी त्यांनी पश्चाताप केला नाही. या सर्व पिढ्यातून जात असताना या लोकांनी पश्चाताप केला नाही. किती कठोर ते झाले होते, ते देवाकडे गेले नाहीत पण उलट त्यांनी देवाची निंदा केली. असे कठोर लोक त्यावेळेस असतील. पाचव्याने आपली वाटी शापदाच्या आसनावर ओतली तेव्हा त्याचे राज्य अंधारमय झाले आणि लोकांनी वेदनामुळे आपली जीभ चावल्या आणि आपल्या वेदनामुळं व आपल्या फोड्यामुळं त्यांनी स्वर्गाच्या देवाची निंदा केली आणि आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप केला, नाही पश्चाताप केला. असे कठोर लोक असतील क्लेशा काळामध्ये, कारण ज्यांचं तावण नाही झालेलं आहे तेच क्लेशाच्या काळामध्ये असतील. पण त्यांना संधी देऊन देखील ते पश्चाताप नाही करत. सहाव्याने आपली वाटी फरात महानदीवर ओतली तेव्हा सुव्याच्या उगतीपासून येणाऱ्या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून त्याची पाणी आटून गेले. आता ही जी फरात महानदी होती त्याचं पाणी आटून दिलं. का आटून दिलं, कारण हे जे सर्व जे राजा जे होते, राजा म्हणजे जे लीडर्स होते आणि त्यांचे जे सैन्य जे आहेत आणि ह्या सर्वांची वाट सिद्ध व्हावी म्हणून त्या नदीचं पाणी आटून गेलं. म्हणजे ते सर्व यावे आणि त्यांचा जो आहे त्यांचा खात्मा होणार आहे. आता सातव्याने आपली वाटी अंतराळात ओतली तेव्हा मोठी वाणी स्वर्गाच्या मंदिरातून वासनापासून निघाली, ती म्हणाली झाले. तेव्हा विजा चमकल्या, गर्जना व मेघाचे गडगडाट झाले, शिवाय इतका मोठा भूकंप झाला की पृथ्वीवर मानव झाल्यापासून इतका मोठा भूमिकंप कधीच झाला नव्हता. म्हणजे मोठा भूमिकंप झाला जेव्हा 7 वाटी जी आहे ती ओतली गेली.